आज महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप पाहण्यास मिळाला असून राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठी फूट पडलेली आहे. यामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठी फूट पडली असून शिंदे व फडणवीस सरकारच्या जोडीला या ठिकाणी राष्ट्रवादीचे काही जे आमदार आहेत ते गेलेले आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी शहापूरचे जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत दौलत दरोडा, ते सर काय सांगाल या ठिकाणी, तुम्ही कशा पद्धतीने बघता हा पूर्ण राजकारण? राजकारण काही जरी असलं तरी आम्ही एक सामान्य आमदार असतो आणि ह्या पक्षाचा एकदा आदेश आला की आम्ही जात असतो. मलाही रात्री फोन आला देवगिरीवरून, आदरणीय अजित दादा यांच्याकडून फोन आला तर तुम्ही मला येऊन भेटा. मी जालो गेलो, भेटलो. भेटल्यानंतर तिथं जे काय झालं त्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सगळे, छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, अजितदादा पवार असतील, हे सगळे नेते त्या ठिकाणी असल्यामुळे आम्ही एक सामान्य आमदार म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्यांनी जे सांगितलं ते आम्ही केलं आणि याच्यानंतर मी निश्चितचपणे पुन्हा एकदा आपल्याला सांगेन का मी राष्ट्रवादीसोबतच आहे आणि याच्या पुढे सुद्धा राष्ट्रवादीसोबतच राहणार आहे. आदरणीय शरद पवार हे आमचे नेते आहेत, त्या नेत्यांच्याबरोबर आमचं राहणं भाग आहे. मला मंत्रीपदाची सुद्धा ऑफर होती. मी सांगितलं एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री असेल त्या एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये मला मंत्री व्हायचं नाही किंवा राज्यमंत्रीसुद्धा व्हायचं नाही. त्याच्यामुळे मी माझा विषय आहे तो स्पष्ट आहे. मी चौथ्यांदा या ठिकाणी महाराष्ट्राच्या शहापूर विधानसभेचं प्रतिनिधित्व करतो. 6 वेळा इलेक्शन लढवले, 4थ्यांदा प्रतिनिधित्व करतो. गुणवेच अपयश जरी आलं असलं तरी जे माझे बांधव, ज्या माझ्या भगिनी पहिल्यांदा ज्या आमदार होऊन कॅबिनेट मंत्री झालेले आहेत त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो. विशेष म्हणजे बैठक होणार आहे 6 तारखेला, त्या बैठकीला तुम्ही जाणार आहात का? निश्चितपणे आदरणीय, आम्ही अद्यापही राष्ट्रवादीसोबत आहोत. राष्ट्रवादी कोणीही सोडलेलं नाही. मी राष्ट्रवादीच्या अधिकृत चिन्हावर निवडून आलेला असल्यामुळे मी 7 तारखेच्या बैठकीला जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट आपण जर पाहिलं तर अजूनही खुजबूज चालू आहे का दुसरा गट तयार होतो आहे आणि तो गट देखील अजितदादांसोबत जाणार आहे? नाही, आय डोंट नो, त्याची मला काही कल्पना नाही. शेवटी ते नेते आहेत, वरिष्ठ राजकारणामध्ये आम्ही कधी पडत नसतो. आम्ही ग्रामीण भागातले आमदार असल्यामुळे आम्ही ग्रामीण भागामध्ये जे काम करायचं ते काम करतो. आपण जर पूर्ण आजचं जे प्रकरण बघितलं तर त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही, आजचं जे चित्र बघितलं, शेवटी विकासाची कामं व्हायला पाहिजेत ह्या मताची सगळे आमदार सहमत असतात. आजही तो सूर निघाला का विकास झाला पाहिजे, परंतु पक्षसुद्धा राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून माननीय शरद पवार साहेब जो आदेश देतील तो आम्हाला मान्य आहे. आज तुम्ही ठाण्यामध्ये गेला होतात, जितेंद्र आव्हाड यांच्याशी बैठक झाली, त्यामध्ये काय चर्चा झाली? नाही, मी ठाण्यामध्ये गेलो नव्हतो. मी रात्री आदरणीय आमचे नेते जितेंद्र आव्हाड साहेब यांना रात्री फोन केला का मला असा असा फोन आला आहे, मी त्या ठिकाणी जाणार आहे. मी जी माझी भूमिका आहे ती स्पष्ट केली. आणि काय सांगाल नक्की शेवटपर्यंत ही भूमिका राहणार? शेवटपर्यंत जी भूमिका जी असेल शेवटी पक्ष ठरवेल, ती भूमिका फायनल आहे. शेवटी आम्ही पक्षाच्या अधिकृत निशा निवडून आल्यामुळे पक्ष ठरवेल ती आणि शरद पवार सांगेल त्या मताशी आम्ही सहमत राहू. नक्की ज्या ठिकाणी आपल्यासोबत राष्ट्रवादी पक्षाचे आमदार दौलत दरोडा होते आणि त्यांचं म्हणणं आहे का पक्ष जे ठरवणार ते पक्षावरती आम्ही त्या निर्णयावरती आम्ही ठाम राहणार आहोत. विशेष म्हणजे शरद पवार यांच्यासोबत आम्ही ठामपणे उभे आहोत आणि जे निर्णय त्या ठिकाणी घेतलं जाईल त्या निर्णयासोबत आम्ही आहोत आणि 6 तारखेच्या मीटिंगमध्ये देखील ते सहभागी होणार आहेत. अनिल वर्मा, ABP माझा, शहापूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.